महाराष्ट्रात उठलोय, आवरलोय, सगळं जेवण व्हायचं बाकी आहे. कारण का मार्केटला जाते, मच्छी तर आपल्याला वारायला लागतेच. किरण काल रात्रीच आलाय आणि प्लस आता मच्छी पाऊस पण लागतोय. तर म्हटलं अंडा तर मला आवडत नाही जास्त, त्याला लागतं. म्हटलं नको मच्छी घेतली की असं दोन टाईमचं जेवण एकदाच होऊन जातं, मला डबल डबल कामं पडत नाहीत. आणि खेकडे बघायचे होते त्या दिवशी, मला लेट झालं, मला भेटले नाही. आज तरी जाऊन बघूया भेटत आहेत का. चला, आणि काल डॉक्टरकडून जाऊन आल्यामुळे तब्येत थोडी ठीक आहे. तर पावाने पुन्हा हालत खराब केलेली, अजून थोडं दुखतंय नॉर्मल. पाऊस थोडा कमी झाला आहे आणि मार्केटला आली आहे. कृषी कलमी बाजूला राहुलकडे ठेवली आहे. मग परत पावसात ना तिला उचलून घ्या, परत चिखल म्हणून त्यामुळे आणली नाही तिला. चला, बघतोय. चल, ए काय रे संदेश भाऊ, क्या आहे मुठा? तुला घेणार, तू तर पहिला पाहिजेस. हे काय, हे काय रे, चिलापी येत आहे. तर मस्त अशी खेकड्यांचा रस्सा करणार आहेच. हे बघ, सगळी तयारी केली. मस्त वेगळी लसणाची फोडणी. तर आपला खेकड्याचा रस्सा मस्त पैकी असं झालाय. हा बघा, छान अशी तेलाची तरी आली. ओय, ही बघा कशी रडते, मम्माला सतवतीये. तर संध्याकाळ झाली, घरातली सगळं काम आवरलंय मी आणि दीदीकडे चालले. दीदीचा फोन आला होता, थोडं काम आहे माझं. तर मला एक टॅक्सी भेटत नव्हती टी जंक्शनला जायला, नशीब एक काका भेटले आपल्याला. पाऊस पडलाय, ट्रॅफिक पण जाम होतं, त्यामुळे त्या साईडला जास्त कोण येत नाही. आता निघाले आणि येताना किरण मला पिकअप करणार आहे. कृषिकाला ठेवली आजीकडे, म्हणजे आईकडे आई आहेत घरी. चला, ते काळोख आहे त्यामुळे दिसत नाही आहे माझा फेस. रिक्षातून उतरली आहे, टॅक्सी बघते. माहीमला रिक्षा जात नाही, मग टी जंक्शनला उतरून आता टॅक्सीने जाते. कारण की हे आउटसाईड पडतं, त्यामुळे जास्त कोण इकडे यायला सुद्धा मागत, आणि चिखल पण खूप आहे इकडे. सगळं पाणी जमा झालं आहे, त्यामुळे एक सुद्धा रिक्षावाला येत नव्हता. एक काका भेटले, त्यांनी सोडलं नशीब. आणि आता पोचते, आता पुढे बघू आपल्याला टॅक्सी भेटते का. चला, तर नशीब एक टॅक्सी भेटली पटकन, टॅक्सी सुद्धा थांबत नव्हती. तर आता टॅक्सीमधनं उतरली आहे, दीदीच्या बिल्डिंगच्या खालीच आहे. दोन मिनटात आता वरती पोहोचे. पावसामुळे गाड्यांची खूप गडबड, गाड्याच भेटत नाहीत. म्हणजे रिक्षावाला पण इकडे येणारे रिक्षावाले पण नाहीच म्हणतात, ट्रॅफिक वगैरे जाम होईल त्याच्यामुळे. चला, तर आता दीदीच्या इथून निघाले. चला, पहिलं बटन दाबूया. चलो, तर मग अशीच किरण सोबत घरी आले. किरण आला होता घ्यायला मला, आणि तेव्हा नेमका निघताना व्हिडिओ काढताना आला, कारण का पाऊस होता, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला भेटला नाही. घरी आले, कृषिकाला भरवलं, कृषिका नाचत होती मस्तपैकी. सो आणि आजचा तुम्हाला पूर्ण दिवसातला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आज सर्वांनी खूप छान छान कमेंट केल्या होत्या, त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. परत उद्या छान छान कमेंट करा, उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.